बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी चालून येत आहेत बरेच मुलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात मात्र सरकारी धोरणांमुळे त्या ठिकाणी अनेक वर्ष वाया जातात तरी मनासारखं यश मिळत नाही मात्र बँकिंगच्या माध्यमातून या संधी अनेकांना चालून येत आहेत आय डी बी आय बँकेने जवळपास एकवीसशे पदांवर भरती जाहीर केलेली आहे आजपासून अर्ज भरण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आय डी बी uh, आय राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर खाजगी ज्या काही चांगल्या किंवा मल्टीस्टेट बँका आहेत तर या बँकांमध्ये कार्यर करण्याची अनेकांना संधी आहे uh, यामध्ये जाहीर केलेल्या जागानुसार आठशे जागा ह्या ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरल्या जाणार आहेत तर तेराशे जागा या सेल्स आणि ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरल्या जाणार आहेत अर्थातच बँकिंग क्षेत्रामध्ये पगार चांगला असला तरी आ, काम हे जास्त करावं लागतं आणि टार्गेट फेस करावं लागतं मात्र सध्या आता बेकारी इतकी वाढलेली आहे की याच्याशिवाय पर्याय नाही आणि या अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा डिसेंबर आहे एक्झिक्युटिव्ह पदासाठी तीस डिसेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहेत तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकतीस डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहेत याच्यामध्ये तारखांमध्ये ऐनवेळी बदल होऊ शकतो मात्र याची अधिकृत माहिती ही बँकेच्या वेबसाईटवर व वर कॅरियर न्यूजवर देण्यात आलेली आहे आणि यासाठी लागणारे जे काही पात्रता आहेत तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कुठली पदवी बॅचलर्स डिग्री कमीत कमी साठ मार्क टक्के मार्क घेऊन असणे गरजेचं आहे सोबतच एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी या प्रवर्ते प्रवर्गातील उमेदवारांना पाच टक्क्यापर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे पंचावन्न टक्के मार्क असणे गरजेचे आहे सोबतच सो अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म दोन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नो ते दोन हजार तीन या कालावधीत झालेला असावा म्हणजे आणि याच्यासाठी एक पॅकेज पण चांगला आहे या पदासाठी सहा पॉईंट चौदा ते साडेसहा लाखापर्यंत पॅकेज आहे सोबतच इन्सेंटिव्ह वगैरे आहे की नाही हे याबाबत बँकेकडच्या वेबसाईटवर जास्तीचा खुलासा नाही आहे मात्र पगार वहाड यामध्ये गृहित धरलेली आहे एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात ही ग्रॅज्युएट असायला हवी म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी किंवा अन्य समकक्ष पदवी त्याच्याकडे असायला हवी या पदासाठी पहिल्या वर्षी एकोणतीस ते एकतीस हजार दरम्यान एवढा पगार राहील सध्या ॲक्सिस बँक पण जे काही मनीपाल मधून जे काही सिलेक्शन होतं किंवा त्याच्यामध्ये साधारणतः एवढंच पॅकेज या पदासाठी दिलं जातं एच डी एफ सी व आय सी आय सी आय बँकेमध्ये सुद्धा याच पद पद्धतीनं भरती केली जाते आणि अशा तीरने आपण या ठिकाणी अर्ज करू शकता